आज दिवसभर राजकीय राडा पाहायला मिळाला, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूर उत्तर मधील घडामोडींनंतर सतेज पाटील भाऊक, मधुरिमा राजेंच्या माघारानंतर सतेज पाटलाला अश्रुअनावर, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना सतेज पाटील भाऊक उद्या निर्णय घेणार। कोल्हापुरात उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला, बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांना पाठिंबा। दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवली असती माझी ताकद, काँग्रेसनं अधिकृत उमेदवार मागे घेतल्यानंतर सतेज पाटलांना रागानावर, शाहू महाराजांनी फसवणूक केल्याचा आरोप। सगळा प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस मात्र गायब झाली, मधुरिमा राजेंनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर फडणवीसांची खोचक टीका। धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी ना एकनाथ शिंदेची, राज ठाकरेंचा डोंबिवलीमधल्या सभेतून हल्लाबोल। 2019ला मोदींनी सांगितलेले पुढचे मुख्यमंत्री फडणवीस होतील, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी आक्षेप का नाही घेतला, फक्त स्वार्थासाठी खुर्चीसाठी खालपर्यंत गेलात, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। अजित पवारांच्या विरोधात शिंदे मवियातून वेगळे झाले होते, तेच अजितदादा शिंदेच्या मांडीवर येऊन बसले, आता शिंदेची घुसमट होत नाही का, ठाण्यातल्या प्रचारसभेतून राज ठाकरेंचा निशाणा। कुर्ल्यातल्या सभेमध्ये शिवसेनेच्या स्टेजवर मुली नाचवण्यावरून राज ठाकरेंची टीका, स्टेजवर एकनाथ शिंदेचा फोटो, तिथे भोजपुरी गाण्यावर एक महिला नाचते, ती लाडकी बहीण योजना, राज ठाकरेंचा टोला। उमेदवार दिल्याबद्दल मावळते मुख्यमंत्री आणि खासदारांचे आभार, राजू पाटलांकडून मुख्यमंत्री शिंदेचा मावळते असा उल्लेख, मला दोघांचे उपकार नकोच होते, राजू पाटलांची शिंदेवर टीका।